बातमी आहे खासदार राहुल शेवाळे यांच्या वक्तव्याबाबत शिवसेनेनं खुशाल न्यायालयात जावा असं खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं. शिवसेनेनं खुशाल न्यायालयात जावे असं शेवाळे यांनी म्हटलंय. कायदेशीर पूर्ततेनंतर मी लोकसभेचा गटनेता असल्याचंही शेवाळे यांनी म्हटलंय. विनायक राऊतांच्या बोलण्यात तथ्य नाही असं म्हणत कायदेशीर पूर्ततेनंतर शेवाळे हे लोकसभेचे गटनेते आहेत. राहुल शेवाळे यांनी शिवसेनेला आव्हान दिलं आहे. विनायक राऊत यांना हटवून शिंदे गटानं राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी निवड केली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल शेवाळे यांनी हे वक्तव्य केलं. कायदेशीर पूर्तता सगळ्या मी 18 तारखेला पूर्ण केलेल्या आहेत आणि जे सर्क्युलर काढायची डेट आहे ती त्यानुसार ते 19 त्यांनी काढलेली आहे. आत्ताचंच उदाहरण आपल्याला दिसून येत आहे आणि त्यांनी पण ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. त्यामुळे विनायक राऊतजी आमचे विनायक राऊत साहेब हे जे बोलतात त्याच्यात कुठलंही तथ्य नाही आहे. या सर्व गोष्टींची कायदेशीर पूर्तता झालेली आहे आणि सुप्रीम कोर्टात पण या गोष्टीचा टिकाव लागणार नाही. तत्संबंधित कळवण्याची आवश्यकता होती परंतु आमच्या दोन्ही दिवसाच्या पत्राला किंवा तिन्ही पत्राला 7 जुलै 18 जुलै आणि 19 जुलै या तिन्ही दिवसाच्या पत्राला कोणतीही त्या पत्राची दखल न घेता त्या पत्राला कोणतंही उत्तर न देता एकतर्फी निर्णय. लोकसभा कार्यालयाने अन्याय केलेला आहे